हॅलो जो गेम आपण आता बघणार आहोत तो दोन हजार वीस साली खेळल्या गेलेल्या क्लच इंटरनॅशनल स्पर्धेच्या फायनल मधला गेम आहे तर कोरोनामुळे बाकी सगळे खेळ जिथे जवळपास बंद झालेले असताना चेसला मात्र काही फारसं नुकसान झालेलं नाही कारण चेस ऑनलाईन देखील खेळता येत आहे आणि या काळामध्ये जगातले अतिशय चांगले खेळाडू म्हणजे कॅन्डिडेट स्पर्धेचे खेळाडू आणि वर्ल्ड चॅम्पियन मॅगनस कार्लसन हे देखील ऑनलाईन स्पर्धांमध्ये भाग घेऊन खेळत आहेत ऑनलाईन स्पर्धांची जी विजेत्याला मिळणारी रक्कम असते ती देखील आता वाढत चाललेली आहे म्हणजेच येत्या काळामध्ये ऑनलाईन चेस हे खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे याची लक्षणं आता दिसायला लागलेली आहेत तर त्या स्पर्धांपैकी किती मोठी स्पर्धा ही आहे क्लच इंटरनॅशनल याच्यामध्ये खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला मॅग्नस कार्लसन आणि आता काळ्या बाजूला फबियानो करुआना म्हणजे तुम्ही समजू शकता की जगातले पहिल्या दोन क्रमांकाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि त्यामुळे तेच दोघं खेळाडू फायनल पर्यंत पोहोचले यात फारसं आश्चर्य खरं तर काही नाही पण हा डाव अतिशय चांगला आहे हा देखील बघा डावाची सुरुवात कल्सनने केली डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स इंडियन गेम ओपनिंग बिशप एफ, एफ फोर डी फाईव्ह ई थ्री सी फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट सी सिक्स नाईट बी टू डी टू नाईट एच फाईव्ह नाईट एच फाईव्ह चाल खेळून पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या उंटावरती अटॅक आहे डी टेक्स सी फाइव्ह पण कालसनने त्याची फिकीर केली नाही त्याने पहिल्यांदा प्याद मारलं नाईट एफ फोर ई e टेक्स एफ फोर क्वीन ए फाईव्ह बिशप डी थ्री क्वीन टेक्स सी फाईव्ह कालसनने सी फाईव्ह घरावर प्याद वाचवण्याचा प्रयत्न केला नाही त्याने पहिल्यांदा आपले मोहरे डेव्हलप केलेले आहेत पुढची होती कॅसल बाय व्हाइट जी सिक्स नाईट बी थ्री काळ्या वजीरावर अटॅक केलेला आहे म्हणून क्वीन डी सिक्स क्वीन डी टू बिशप जी सेवन सी थ्री कॅसल बाय ब्लॅक रुक एफ टू इवन बिशप जी फोर आता बिशप जी फोर ही चाल खेळण्यामागे पांढरा घोडा जो आता एफ थ्री घरावर आहे त्याच्यावर अटॅक करायचा आणि पांढऱ्या खेळाडूचं पॉन स्ट्रक्चर खराब करायचं म्हणजे समजा अशा परिस्थितीमध्ये एक रँडम चाल म्हणून समजा कालसनने ए थ्री ही चाल खेळली असती तर करवानाने पांढरा घोडा मारला असता ज्यानंतर कंपल्सरी कालसनला जी टेक्सेफ्री ही चाल खेळावी लागली असती आणि हे असा स्ट्रक्चर बोर्डवर असलं असतं जिथे काळा राजा हा बराच सेफ झालेला आहे दुसरीकडे पांढरा राजाचा कॅसल ब्रेक होऊन तो एक्सपोज झाला आणि तुम्ही जर पाहिलं तर तीन तीन प्यादी एकाच कॉलम मध्ये आलेली आहे म्हणजे प्यादी जरी जास्त असली तरी ती प्यादी मात्र शेवटपर्यंत वजीरापर्यंत पोहोचणार नाही तर हे जे स्ट्रक्चर आहे अतिशय खराब असलं असतं आणि एवढ्या मोठ्या लेवलच्या खेळाडूंमध्ये हे स्ट्रक्चर आहे मॅच लुझिंग स्ट्रक्चर असलं असतं आणि हे लक्षात घेऊनच बिशप जी फोर या चालीनंतर ने रॅन्डम चाल न खेळता क्वीन ई थ्री ही चाल खेळली आता करुणाची चाल होती बिशप टेक्स एफ थ्री क्वीन टेक्स एफ थ्री आणि आता तुम्हाला कळलं असेल की क्वीन ई थ्री ही चाल खेळून पांढऱ्या घोड्याला सपोर्ट दिला होता आणि ते करून कालसनने आपलं पांढऱ्या राजाचं कॅसल जे आहे ते ब्रेक होऊ दिलेलं नाही पुढची चाल होती ई सिक्स एच फोर एच फाईव्ह कॅरुआनाने लगेचच पांढरं प्यादा फार पुढे येणार नाही याची काळजी घेतलेली आहे जी थ्री रुक एफ टू ई एट रुक ए टू डी वन ए सिक्स नाईट डी टू बी फाईव्ह नाईट ई फोर नाईट ई फोर ही चाल खेळून काल्सनने काळ्या वजीरावर अटॅक केलेला आहे पण तुम्ही जर पाहिलं तर पांढऱ्या घोड्याला खरं तर जरी उंट आणि वजीराचा सपोर्ट असला तरीही काळं प्याद तो घोडा मारू शकतं पण तसे न करता करुआनाची चाल होती क्वीन डी सेवन त्याचं काहीच कारण असं होतं की समजा नाईट ई फोर यानंतर करुआनाने काळ्या प्यादाने घोडा मारला असता तर काल्सनने आपल्या उंटाने प्याद मारलं असत ज्यानंतर तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर हवियानो करोनाचा जो घोडा आता सी सिक्स घरावर आहे त्याच्यावरती उंट आणि वजीर यांचा डबल अटॅक आहे त्याचप्रमाणे काल्सनचा जो हत्ती आहे तो देखील काळ्या वजीरावर अटॅक करतोय म्हणजेच करुवाना जो आहे तो एक तो वजीर वाचवू शकतो किंवा घोडा वाचवू शकतो पण जर वजीर दुसरीकडे कुठे हलवला समजा वजीर जो आहे तो क्वीन सी सेवन या घरावर घेतला तर कालसन काळा घोडा मारेल आणि आता त्याचबरोबर दोन्ही हत्ती देखील ट्रॅप झालेले आहेत दोन्हीपैकी एक हत्ती देखील निश्चित मरणार आहे म्हणजे ही जी परिस्थिती असती ही करुआनासाठी पूर्णपणे लुझिंग परिस्थिती असली असती म्हणून समजा बिशप टेक्स ई फोर यानंतर क्वीन सी सेवन ही चाल न खेळता करुआनाने घोडामध्ये घेतला असता नाईट डी फोर तरी दोन ऑप्शन असले असते एकतर आता काल्सन जो आहे तो प्यादाने घोडा मारू शकतो किंवा हत्तीने घोडा मारू शकतो मोस्ट प्रॉबली काल्सनने हत्तीनेच घोडा मारला असता ज्यानंतर काळ्या उंटाने हत्ती मारला असता पांढऱ्या उंटाने काळा हत्ती मारला असता आणि यानंतर मात्र आता फार काही मारता येणार नाही म्हणून कदाचित करुआनाने उंट मागे घेतला असता काल्सनने उंट मागे घेतला असता ही अशी परिस्थिती बोर्डवर निर्माण झाली असती जिथे दोन्ही खेळाडूंकडे समान मोरे शिल्लक आहेत फक्त काल्सनकडे एक प्याद एक्स्ट्रॉ आहे पण ही परिस्थिती का करुआनाला नको असावी म्हणून नाईट ई फोर यानंतर त्याने हे सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट न करता क्वीन डी सेवन ही चाल खेळली ज्याला कालसनचे उत्तर होते नाईट जी फाईव्ह रुक ए टू डी एट बिशप सी टू बी फोर बिशप ए फोर पांढऱ्या घोड्यावर पिन केलेले पांढरा घोडा हल्ला तर वजीर मारला जाईल बी टेक सी थ्री बी टेक सी थ्री क्वीन सी एट पांढरा घोडा अनपिन केलेला आहे बट स्टील पांढरा हत्ती तिथे असल्यामुळे घोडा तसा अजूनही पी नाही तर हत्ती मारला जाईल एफ फाईव्ह जी टेक्स एफ फाईव्ह आता जो कालसन जो आहे तो सेंटर ऑफ द बोर्ड ओपन करण्याचा प्रयत्न करत होता पण करुआनाने सेंटर ऑफ द बोर्ड मधलं प्याद मारलं नाही प्यादाने पांढरं प्याद मारलं नाही त्याने काळ्या राजाच्या मधल्या प्यादाने पांढरा प्याद मारलेलं आहे पुढची होती सी फोर नाईट डी फोर टेक्स डी फोर टेक्स डी फोर टेक्स रुकटेक्स एट म्हणजे दोन्ही आता इथे बरच मटेरियल एक्सचेंज केलेलं आहे आता अशी परिस्थिती आहे की कालसनकडे एक दोन तीन चार आणि पाच प्यादी एक घोडा वजीर आणि एक हत्ती आहे तर करवानाकडे एक दोन तीन चार पाच आणि सहा प्यादी काळा उंट हत्ती आणि हो वजीर आहे पुढची चाल होती क्वीन टेक्स एच फाईव्ह सी सेवन कारण एफ सेवन या पॅदावरती आता पांढरा वजीर आणि पांढराव घोड यांचा अटॅक होता तो जर वजीर क्वीन सी सेवन न खेळता दुसरी चाल खेळली असती तर काळा राजा इथे चेकमेट झाला असता म्हणून क्वीन जी सेवन पुढची चाल होती सी टेक्स डी फाईव्ह रुक ई सेवन आता रुकी सेवन ही देखील एक महत्त्वाची चाल की जिथे काळ्या प्यादाला जे एफ सेवन घरावर आहे त्याला डबल सपोर्ट ऍड केलेला आहे आणि त्याचबरोबर सी टेक्स बी फाईव्ह यानंतर समजा करवानाने चुकून काळ्या प्यादाने पांढरं प्याद मारलं असतं तर हा अशा प्रकारचा ऑलमोस्ट चेकमेट तुम्हाला बघायला मिळाला असतं म्हणूनच सी टेक्स डी फाईव्ह यानंतर काळ्या प्यादाने पांढरं प्याद न मारता रुकी सेवन ही चाल करवानाने खेळली पुढची चाल होती डी टेक्स सी सिक्स एफ सिक्स पांढऱ्या घोड्याचा त्या प्यादाला सपोर्ट आहे त्यामुळे हत्ती ते लगेचच मारू शकत नाही म्हणून करुआनाने पहिल्यांदा पांढऱ्या घोड्यावर अटॅक केला क्वीन जी सिक्स चेक किंग एफ एट नाईट एफ थ्री बिशप सी थ्री बिशप सी थ्री ही चाल खेळून पांढऱ्या हत्तीवरती अटॅक केलेला आहे जो पांढरा हत्ती ई सिक्स घरावरच्या प्यादाला सपोर्ट करतोय यानंतर कालसन चाल होती रुख सीवन त्याने सीवन घरावर हत्ती घेऊन काळा उंट पिन करून टाकलेला आहे तो जो हल्ला तर काळा वजीर मारला जाईल आता करुनाची चाल होती रुख टेक्सी सिक्स नाईट डी फोर इथून कालसन जो आहे तो काळ्या हत्तीवर अटॅक करतोय आणि तो एक करुवाना एक लालच देतोय की इथून समजा काळ्या घोड्याने जर पांढरा हत्ती सॉरी काळ्या उंटाने जर पांढरा घोडा मारायची घाई केली असती तर हे अशा प्रकारची परिस्थिती बोर्डवर बघायला मिळाली असती आणि म्हणूनच नाईट डी फोर यानंतर घोडा न मारता करुनाची चाल होती रुक बी सिक्स त्याने घोड्याच्या अटॅकिंग स्कोअर पासून हत्ती मागे घेतला कालसनची चाल होती क्वीन एच सिक्स चेक किंग जी एट क्वीन ई थ्री आणि ही चाल खेळल्यानंतर करुआनाने आपली हार मान्य केली त्याचे कारण जर तुम्ही पाहिलं तर आता पांढऱ्या खेळाडूच्या हत्ती आणि वजीराने काळ्या उंटावर अटॅक केलेला आहे काळ्या उंटावर डबल अटॅक असल्यामुळे त्याला एकतर डबल सपोर्ट तरी हवा कि किंवा तो बाजूला गेला पाहिजे जर तो बाजूला गेला तर पांढरा हत्ती काळा वजीर मारेल म्हणून उंट बाजूला जाणं तर काही शक्य नाही म्हणून आता उंटासाठी डबल सपोर्ट हवा पण तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर प्यादी उंटापासून दूर आहेत ती सपोर्ट देऊ शकत नाहीत एकटा वजीर जरूर सपोर्ट देतोय पण दुसरा सपोर्ट जर द्यायचा तर एक तर काळा हत्ती आता ज्या ठिकाणी आहे तिथून तो केवळ बी थ्री आणि सी सिक्स या दोन स्क्वेअर वरून काळ्या उंटाला सपोर्ट देऊ शकतो पण ते दोन्ही स्क्वेअर जे आहेत ते पांढऱ्या घोड्याने कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर पांढऱ्या प्याद्याने देखील कव्हर केलेले तर ही अशी परिस्थिती आहे की जिथे काळा हत्ती दोन्ही पैकी कुठल्याही स्क्वेअरवरून काळ्या उंटाला सपोर्ट करू शकत नाही म्हणजे उंट मारला जाणार हे निश्चित आहे एक रॅन्डम चाल म्हणून बघूया समजा या परिस्थितीत करुआनाने ए फाईव्ह ही चाल खेळली तर कदाचित काल्सनने अशा प्रकारचं व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळालं असतं की तिथे कालसनने हत्तीने उंट मारलेला आहे आणि आता एंड मध्ये कालसनकडे प्याद देखील एक्स्ट्रा आहे आणि एक मोहरा देखील एक्स्ट्रा आहे जे विनिंग पोझिशन आहे किंवा क्वीन इथे यानंतर प्यादा पुढे न घेता काही लोकांना कदाचित हे देखील वाटू शकेल की समजा या परिस्थितीमध्ये करुआनाने काळ्या उंटाने पांढरा घोडा मारला ज्यानंतर काल्सन जो आहे तो हत्तीने वजीर मारेल करुआना जो आहे तो उंटाने वजीर मारेल आणि हे असं वेरिएशन आपल्याला बघायला मिळेल पण हे चुकीचं आहे असं काही होणार नाही कारण क्वीन ई थ्री यानंतर करुआनाने काळ्या घोडाने पांढरा सॉरी काळ्या उंटाने पांढरा घोडा जरी मारला तरीही काल्सनकडे एक अतिशय महत्त्वाची चाल आहे जी म्हणजे क्वीन ईएट शेक जिथे राजाला आता कंपल्सरी कुठेतरी हालावंच लागेल राजा पुढे येईल आणि आता रुक टेक सी सेवन चेक ही अशी परिस्थिती आपल्याला बोर्डवर बघायला ले मिळेल की जिथे एंड गेम मध्ये पांढऱ्या खेळाडूकडे वजीर आणि हत्ती आहे जे हत्ती आणि उंट यापेक्षा अतिशय पॉवरफुल युनिट आहे म्हणजे एकंदरीतच क्वीन ई थ्री यानंतर कुठलंही वेरिएशन जरी पाहिलं असतं तरीही ते पांढऱ्या खेळाडूच्याच मध्ये होतं आणि हे लक्षात घेऊनच फबियानो कारुआनाने या परिस्थितीमध्ये आपली हार मान्य केली तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा मी या दोघांचे अजूनही काही गेम्स आहेत ते देखील घेऊन परत येईन धन्यवाद